बीजेपी के महामंत्री नीलेश म्हात्रे के जन्मदिन के अवसर पर आज सानपाड़ा में आरोग्य शिविर समेत कई जनसेवी उपक्रम चलाए गए। इनका आयोजन बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने किया था, जिसका सैकड़ों नागरिकों ने लाभ उठाया। बीजेपी महामंत्री नीलेश म्हात्रे ने यहां खुद रक्तदान किया और सैकड़ों कार्यकर्ताओं की शुभकामनाएं स्वीकार की। देखिए झलकियां। बीजेपी के नवम्बई जिला महामंत्री नीलेश म्हात्रे ने आज अपना जन्मदिन सामाजिक उपक्रमों के बीच मनाया। इस अवसर पर बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने सानपाड़ा में मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन किया, जहां सैकड़ों नागरिकों ने स्वास्थ्य जांच का लाभ उठाया। यहां रक्तदान शिविर भी चलाया गया, जहां खुद महामंत्री नीलेश म्हात्रे और कई पदाधिकारियों ने रक्तदान कर नागरिकों का हौसला बढ़ाया। इस कार्यक्रम में बीजेपी पदाधिकारी जगन्नाथ जगताप और युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने महामंत्री नीलेश म्हात्रे को जन्मदिन की बधाई देते हुए उनके दीर्घायु की कामना की। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। आम्ही दोघांनी मिळून, आमले आणि मी मिळून आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, आणि त्याचा बऱ्याचशा आपल्या लोकांनी, जे ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण वर्ग असेल, त्यांनी सर्वांनी लाभ घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे आरोग्य शिबिर झालेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि नीलेश म्हात्रे यांना सुद्धा वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। नवी मुंबई जिल्हा महामंत्री श्रीयुत नीलेशजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे भव्य दिव्य असा ब्लड कॅम्प, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे आरोग्य शिबिर आयोजित केले होते आणि या शिबिरास स्वतः नीलेशजी म्हात्रे यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। व या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणे युवक वर्ग, महिला वर्ग, तसेच आमचे ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा हजेरी लावली व या शिबिराचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। नीलेशजी म्हात्रे हे खूप मनमिळाऊ आहेत, तसेच ते मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांचे आमचे दिवस त्यांच्याबरोबर घालवले जातात व नेहमी ते आम्हाला मार्गदर्शकाचा सल्ला देतात। व पुन्हा एकदा आदरणीय आमचे जिल्हा महामंत्री नीलेशजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।